14 जून 2023 रोजी मंत्रालयामध्ये शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्यासमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीकरिता मंत्रालयातील शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग देखील उपस्थित होता. या बैठकीचा इतिवृत्तांत शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समोर आलेला आहे. जिल्हा अंतर्गत 6वा टप्पा शासन रद्द करण्याच्या तयारीत, तसेच प्रलंबित आंतरजिल्हा बदल्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार. माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांची शिक्षक संघटनेसोबत बैठक झालेली आहे आणि बैठकीची माहिती आता आपण जे विविध मुद्दे आहे, वेगवेगळे प्रश्न आहे शिक्षकांचे, एक एक प्रश्न त्यावरती काय चर्चा झाली, त्यातून काय सोल्युशन निघालेलं आहे, काय मार्ग निघालेला आहे याची माहिती बघणार आहोत. पहिला मुद्दा, सेवेत एकदा शाळा स्वीकारल्यानंतर त्याच शाळेत शिक्षकांनी कायमस्वरूपी राहणे हे विद्यार्थी हिताचे व गुणवत्ता वाढीसाठी योग्य असल्याने नवीन भरतीपूर्व जास्तीत जास्त शिक्षकांच्या रिक्त पदांवर व सामान्यीकरणच्या जागेवर सोयी करून आंतरजिल्हा बदली पूर्णपणे व जिल्हा अंतर्गत काही अंशी बंद करण्याच्या विचारात शासन असल्याचे सांगितले. जिल्हा अंतर्गत झालेल्या 6वा टप्पा रद्द करावा अशी मागणी संघटनांनी रेटली असता माननीय ग्रामविकास मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून रद्द केला जाईल असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या शिक्षक संघटनेच्या बैठकीत दिली. आज मंत्रालयात प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक माननीय दीपकजी केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला शिक्षण विभागाचे प्रधान सचिव माननीय रणजितसिंग देवल साहेब, ग्रामविकास विभागाचे माननीय प्रधान सचिव एकनाथ डवले, दोन्ही विभागाचे उपसचिव, शिक्षण आयुक्त माननीय सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण संचालक माननीय शरद गोसावी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी राज्यात पहिल्या टप्प्यात 30,000 शिक्षक भरती केली जाणार असल्याचे शिक्षक मंत्री दीपकजी केसरकर यांनी सांगितले. शिक्षक भरतीपूर्वी गैरसोयीत असलेल्या शिक्षकांच्या समुपदेशन पद्धतीने सर्व रिक्त पदांवर सोयीच्या बदल्या कराव्यात, यासह भविष्यात जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या किमान 3% तरी सुरू ठेवाव्यात असा आग्रह सर्व शिक्षक संघटनांनी धरला असून याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी सांगितले. बैठकीत काही विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. पहिला मुद्दा, सर्व प्रकारच्या पदोन्नत्या पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्ह्यांना तात्काळ आदेशित करणार. दुसरा, वेतन आयोग हप्त्यासाठी निधी पाठवणार, यासह वेतन व वेतनेतर निधी पुरेसा पाठवण्याची संघटनांनी मागणी केली. 3, आंतरजिल्हा बदलीसाठी जे 23,000 शिक्षक प्रतीक्षेत आहे त्यांना जागा उपलब्ध होतील तशा स्वजिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पदस्थापना मिळणार. 4, मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणार आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला विविध संघटनांचे जे पदाधिकारी आहेत ते या बैठकीला उपस्थित होते.